सततची नापिकी आणि दुष्काळ यामुळे कंटाळलेला शेतकरी अनेकदा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. मात्र असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जीवनदान मिळालंय. नैराश्यातून बाहेर पडलेल्या या शेतकऱ्याला आता जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. कशी ते पाहूयात या रिपोर्टमधून. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे वाचले प्राण. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे शेतकरी कुटुंब सावरलं. शेतकरी कुटुंबाला मिळाली जगण्याची नवी उमेद. नांदेड जिल्ह्यातल्या भानगुर मधले हे भगवान बाबाराव घोगरे. घोगरे यांची 3 एकर जमीन आहे. त्यांना 3 मुली. त्यातल्या 1 मुलीचं लग्न झालेलं तर 2 मुलींचं लग्न होणं बाकी होतं. मुलीच्या लग्नासाठी आणि शेतीसाठी घोगरेंनी 3 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण सततच्या नापिकीमुळे आणि दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेमुळे ते तणावात होते. याच तणावातून नैराश्य आल्यानं घोगरेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्ज होतं म्हणून मी वीज घेतलं. 3 पोरी होत्या. 1 पोरीचं लग्न झालं. 20 पिल्याच्यानंतर मला नांदेडला नेलं. महात्मा फुलेच्या याच्याकडून आम्हाला लाभ भेटला. सुरुवातीला महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती त्यांना नव्हती. पण नंतर त्यांना या योजनेची माहिती मिळाली आणि या योजनेतून त्यांनी नांदेडमधल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून घोगरेंना 2 पॅकेजमध्ये लाभ मिळाला. त्यातून त्यांचे 3 ते 4 लाख रुपये वाचले आणि घोगरेंना जीवनदान मिळालं. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा परत 14 दिवसाचा आम्हाला पॅकेज मिळवून दिलं, जे की त्याच्यामुळं आम्हाला बाहेरचा 1 रुपया लागला नाही. आणि शासनाचा आम्हाला शासनाचे जे योजना आहे, जे गोरगरिबांसाठी जे यांना चालू केलेली आहे, त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा भेटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सबका साथ सबका विकास हे धोरण कायमच केंद्रस्थानी ठेवलंय. त्याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून साकारलेली ही योजना भगवान घोगरेंसारख्या कित्येक शेतकरी कुटुंबांना नवी उमेद देणारी ठरलीय. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड. आता बातमी आहे सांस्कृतिक नगरी पुण्यातील विकृतीची. येरवड्याच्या ट्रायडल नगर सोसायटीमध्ये कुत्रे आणि